नमस्कार, मी प्राध्यापिका सविता दुधभाते। PPR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। घे भरारी तू पतंगासव, भरू दे तुझे मन, विसरलो दुःख तुझे, फुलू दे प्रत्येक क्षण। मकर संक्रांतीच्या निमित्त तमाम दर्शकांना गोडगोड शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। मकर संक्रांतीनिमित्त आज प्रत्येक जण आपल्या जीवनातील दुःख कटु प्रसंग विसरून आपल्या चेहऱ्यावर आनंदाची बहार आणत असतो आणि त्यातूनच आपला परिवार आणि मित्रांना सुखी आणि समृद्ध ठेवण्याची प्रार्थना करत असतो। वास्तविक संक्रांतीचा सण हा पंढरपूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर असलेल्या श्री संत नामदेव पायरी येथे परंपरागत पद्धतीने साजरा केला जात आहे। पाहूयात मग मकर संक्रांती निमित्ताने आलेल्या महिलांनी कशा प्रकारे आजचा मकर संक्रांतीचा सण साजरा केला। न्यूज कडून मी संतोष कांबळे। आज मकर संक्रांती निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर महिलांनी कशा प्रकारे मकर संक्रांत साजरी केली आपण जाणून घेऊयात। मी प्राध्यापिका सविता दुधभाते। मकर संक्रांती निमित्त आपण कशा पद्धतीनं आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करतोय जर सांग। तसं पाहिलं तर जवळपास 18 महिन्यापासून आपण सर्वजण किंवा संपूर्ण जग हे कोरोनाच्या महामारीमध्ये अडकून पडलेलं होतं। आता गेल्या वर्षीचा हा सण अशाच पद्धत म्हणजे तो थोडासा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती घराघरामध्ये साजरा करण्यात आला, परंतु थोडंसं कोरोनाचं पार्श्वभूमी संपलेली असताना या ठिकाणी विविध महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून महिला या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि मोठ्या आनंदाने हा उत्सव जो आहे, मराठी परंपरा असेल किंवा आपल्या मराठी मन जे आहे ते मराठी मन अशा परंपरा जपण्यासाठीचं महत्त्वाचं कार्य करत असतं आणि अशा परंपरा जपण्यासाठी आज विविध स्तरातून या महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। सर्वांच्या मनामध्ये नववर्षाचं स्वागत आहेच, त्याचबरोबर मराठी अस्मिता, मराठी मन आणि मराठी परंपराची जे शान आहे तर ते शान जपण्याचा प्रयत्न या महिला भगिनी या माध्यमातून करत असतात। मंदिरामध्ये प्रवेश नाही याबद्दल काय धोको वाटतं, जावं वाटतं देवळामध्ये, खर जायला येतच नाही तर काय करायचं, मग बाहेरच्या बाहेर तर दर्शन घेऊन जायचं म्हणून आम्ही आलो। कुठून आलाय तुम्ही? आम्ही कवठे म्हणतात। आपण कुठून आलात आणि किती वर्षापासून येत आहे, काय काय महत्व सांगाल या सणाबद्दल? बरोबर, संध्याकाळी मॅडम आहेत, त्यांच्याकडून अधिक आपण जाणून घेऊयात मकर संक्रांती विषयी महत्व। असं पाहायला गेलं तर मकर संक्रांत ही जी आहे ती वर्षातून एकदा येते। मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमण, सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण। तर आज सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायणला प्रारंभ झालेला आहे आणि मकर राशीमध्ये सूर्यानं प्रवेश केलेला आहे आणि म्हणूनच आपण ह्याला मकर संक्रमण किंवा मकर संक्रांत असं म्हणतो। आजच्या या दिवशी मला एवढं सांगावंसं वाटतं की आज आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये जर पाहिलं तर जातीजातींमध्ये द्वेष, धर्माधर्मांमध्ये तेढ आहे, तर ती तेढ जी आहे ती आपण कमी केली पाहिजे। आणि आजच्या दिवशी आपण म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड बोला, पण मी तर म्हणेन की तिळगुळ घेऊन गोड बोलण्यापेक्षा खरं बोला। आपलं जे काही आहे मनामध्ये ते मनामध्ये किंतून न ठेवता जर तुम्ही स्पष्ट बोललात, खरं बोललात, तर नक्कीच आपल्याला या संक्रमणाचा फायदा होईल। आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत, जे काही आपलं कोरोनाचं संकट वगैरे आलेलं आहे तेही कमी होईल। आणि याशिवाय आज संक्रमण म्हणजे संक्रांती दिवशी पतंग उडवणे हाही खेळ खेळला जातो। विशेषतः गुजरात राज्यामध्ये पतंगाचा महोत्सव साजरा केला जातो। पतंगाला अनुसरून मी असं बोलू शकते की पतंग जसा आकाशामध्ये उंच उडतो त्याचप्रमाणे आपण देखील अपेक्षा घेऊन, आकांक्षा घेऊन उंच उडावत आणि या विहरते आकाशामध्ये पतंगाचा दोर मात्र नियतीने निश्चितच आपल्याच हातात ठेवावा। पण एक लक्षात ठेवा की हा जो दुसऱ्याचा पतंग काटण्याची इच्छा जी आहे ती कधीच जन्माला नको आपल्या या मनामध्ये। आपलं मन अगदी त्या निरभ्र आकाशासारखं व्हावं। त्याशिवाय आपण जे पाहिलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये संक्रमण दुःखाचं, जातीचं, जमातीचं, द्वेषाचं, तिळाच्या स्निग्धतेसारखं आपलं मन स्निग्ध व्हावं आणि नक्की छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे आपण दुःखी होणारी माणसं आहोत त्यामध्ये आपण गुळाची ऊर्जा मिळवून आनंदी व्हावं। हल्ली जात धर्म यांच्या संकल्पना ज्या तीव्र होताना दिसत आहेत त्या संबंधांना आपण तो जो संबंध आहे तो राक्षस होऊ पाहत आहे, तर त्याचं आज निर्दालन झालं पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांमध्ये आपला माणुसकीचा
साकव म्हणूयात आपण, पूल, माणुसकीचा जो पूल आहे तो आपल्या सर्वांमध्ये निश्चितच या संक्रमणामुळे, या संक्रांतीमुळे निश्चितच होईल अशी मी आशा करते. आपल्याबरोबर आज इथं काही भगिनी आलेल्या आहेत की ज्या आपल्या पांडुरंगाला, रुक्मिणीला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूयात. आपण कुठून आलात? औरंगाबाद. किती वर्ष झालं आपण येता इथे? 4 वर्ष झाले संक्रांतीला इथेच असतो आम्ही. आई या नावाची वाटते देवालाही नवलाई, आई या नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा पांडुरंगही म्हणे स्वतःला विठाई. यानंतर आपल्यासोबत दुसऱ्या एक आजी आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. आपलं नाव? आसराबाई. आपण कुठून आलात? तुळशी पारायणाचा म्हणून येतो. पांडुरंग पाठीशी आहे, जे पांडुरंगाच्या भरोश्यावर येतो आम्ही इथ. हा, त्यो निवारणार आहे दुःख सुख, त्यो पाहणार आहे हे कोरोना कारुणा, त्यो सारा पाठीशी लागला ना आपल्या, त्यो काही ठूत नाही आपल्या माग आणि जाणार आहे. आपण औरंगाबादहून आलायत, आमचा पंढरपूर विभाग येतो, सोलापूर जिल्हा येतो. यामध्ये जो सोलापूरला जो आपला संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि औरंगाबादला जो सण साजरा केला जातो, त्यांबद्दल विशेष काही आपल्याला सांगता येईल का? संक्रांत म्हणजे सुवासिनीचा सण असतो आणि सुवासिनीचा सण म्हणजे हळदी, कुंकू, बोर. जसं की मी एकच सांगू शकते, याच्यामध्ये जे बोर असतं, ही महिला जी असती पहिल्यांदा कशी नरम होती जांबाच्या आपल्या पेरूच्या फळासारखी, आणि नंतर लक्षात आलं की बोराची जी बी असते आठोळी ती कणखर असती, तसंसुद्धा मला कणखर व्हायचं आहे. आणि कुठंतरी क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आपलं एक मनोगत व्यक्त करायचं, अशी मी एक इच्छा करते की आपला जो सण आहे या सणाला आपण कुठं पाठीमागं न राहता, पेरूच्या फळासारखं न फुटता, आपण बोराच्या आठवळीसारखं कणखर व्हायचं आणि आपण कुठंतरी जाऊन आपला स्वाभिमान सुवासिनीचा जागृत करायचा. त्यासाठीच हा सण काहीतरी एक आपल्याला उत्सव म्हणून असा साजरा करायचा आहे, हीच माझी इच्छा आहे. अगदी नक्कीच. आत्ता आपल्या माता भगिनींनी सांगितलं की आपण कणखर व्हायला पाहिजे मानला जातो. पहिला दिवस जो भोगीचा संक्रांत महत्त्वाचा सण आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत, तर या संक्रांतीबद्दल आपण आणखीन जाणून घेऊयात. माझ्यासोबत आहेत या भगिनी. आपलं नाव? अनिता गंगाधर भोसले. राहणार सुहागण आहे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आज संक्रांतीचा सण साजरा करतो. हळदी, कुंकू, तिळ, गुळ, वाण, देऊन, सुगडे पूजा साजरे करतो. त्याप्रमाणे आपल्याला जर मंदिराकडे आपण जर पाहिलं तर मंदिराकडे देखील आपल्याला अगदी पतंगाची आरास केलेली दिसून येईल आपल्याला. तर त्या पतंगामधून आपल्याला एकच शिकायला मिळतं की हा जो पतंग जो आहे तो नियतीच्या हातात जरी दोर असला तरी आकाशामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने विहरत असतो आणि आपलं ध्येय जे आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या सण आहे तो अतिशय उत्साहानं आणि हिरिरीनं इथं लोक येऊन साजरे करत आहेत. निश्चितच मॅडम, आपण जे सांगितलं महात्म्य ते बरोबर आहे. आणि पंढरपूरमध्ये विशेषतः मकर संक्रांतीचं खूप मोठं महत्त्व आहे. पांडुरंगाच्या मंदिरासमोर सुवासिनी भगिनी या ठिकाणी येऊन आपल्या हिंदू धर्माचं जे मकर संक्रांत हा सण आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि कोरोनाचं एवढं मोठं सावट असतानासुद्धा आज कमी गर्दी आहे, परंतु सण हा उत्साहात साजरा होतो आहे. कॅमेरामन सचिन जाधवसह मी संतोष कांबळे, पी पी आर न्यूज, पंढरपूर.